आता गरीब आणि बेघर लोकांसाठी आनंदाची बातमी। भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवण्यात येत आहे। या घरकुल योजनेतील डेमो हाऊसचा भूमिपूजन समारंभ बुधवारी पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी यांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सदस्यांसहित अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पंचायत समिती पनवेल तथा केंद्र व राज्य शासन पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या माध्यमातून पनवेल पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊस बांधण्यात येत आहे। या डेमो हाऊसचं भूमिपूजन पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं। या भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जगदीश पवार, भूपेंद्र पाटील, शेकापचे तालुका सहचिटणीस ज्ञानेश्वर मोरे, उपअभियंता दिलीप कुलकर्णी, शाखा अभियंता विनोद माहोरे, शाखा अभियंता संदेश पाटील, कनिष्ठ अभियंता अभिजित मटकर, मंगेश चंदने इत्यादींसह पंचायत समितीतील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या घरकुल योजनेबाबत गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी आमच्या प्रतिनिधीस विस्तृत माहिती दिली। महाआवास अभियान 11 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2021 पर्यंत सुरू आहे। या महाआवास अभियानामध्ये प्रत्येक तालुक्याला डेमो हाऊस चे बांधकाम करण्याबाबत शासनाने निधी दिलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 लाखापर्यंत 1,40,000 आणि प्लस ग्रामीण रोजगार आणि योजनेतील मजुरी वगैरे असं करून 2 लाखापर्यंत कामकाज करणार आहोत। त्याच्यामध्ये आपलं घरकुलाचं कामकाज आपल्याला काम पूर्ण करण्याचं आहे। डेमो हाऊसचं आपल्याला पनवेल पंचायत समितीमध्ये 403 उद्दिष्ट 16, 17, 17, 18, 18, 19 आणि 19, 20 पर्यंत प्रधानमंत्री आवाजचं 403 उद्दिष्ट होतं। त्याच्याप्रमाणे 403 घरकुलं मंजूर केली, आपण 15 रद्द केली आणि 367 घरकुलाची कामं आपण पूर्ण केलेली आहेत। 21 घरकुलाची कामं आपली प्रगतीपथावर आहेत आणि 31 मार्चपर्यंत आपण ती पूर्ण करणार आहोत। त्या घरकुलाला आपण 1,20,000 रुपये आपल्याला शासनाचा निधी येतो आणि MRE संदर्भात मजुरी आपल्याला मॅक्झिमम 24,000 मिळते। 238 रुपये मजुरी आहे आणि जर त्यांना घरकुला शौचालयाचा लाभ दिला नसेल तर आपण त्यांना 12,000 रुपये शौचालयाचं अनुदानसुद्धा देतो। त्याच्यामध्ये असं मॅक्झिमम 1,60,000 आसपास जातो। त्याचे निकष असे आहेत की तो लाभार्थी बेघर पुरामेडीचे घरकुल असले पाहिजे, स्वतःची त्याला जागा असली पाहिजे, घरकुल बांधकामासाठी उत्पन्नाची मर्यादा आता त्यांना 1,00,000 केलेली आहे। एकूणच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाआवास अभियानातून बांधण्यात येणाऱ्या या घरकुलांमुळे पनवेलच्या ग्रामीण भागातील गरीब व बेघर कुटुंबांना स्वतःच्या हक्काचा निवारा मिळेल यात शंका नाही। व्हिडिओ जर्नालिस्ट विजय कुटलेसह साहिल रेळेकर, कर्नाळा TV।